You can call me X. You can call me X. You can call me X. Mr.x. तर ब्रेक नंतर सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यूज चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे BCH न्यूज चॅनल. तर आज आपल्या येथे चर्चेत सहभागी होण्यासाठी बीड शहराचे सब इन्स्पेक्टर ससाने साहेब उपस्थित आहेत, तसेच फालतू शोरूमचे ओनर तिवारी साहेब उपस्थित आहेत. मला अपमान करण्यासाठी बोलवलंय का इथं? नाही, सॉरी साहेब, थोडी टंग स्लिप झाली. तर आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे Mr.x. कोण आहे हा Mr.x.? आज संपूर्ण शहरामध्ये चर्चा आहे ती फक्त Mr.x.ची. गेल्या 8 दिवसामध्ये 28 गाड्या चोरीला गेलेल्या आहेत. तर ससाने साहेब, याबाबत आपण काय कारवाई केली? आतापर्यंत प्रशासनाने काय हलवले? सूत्र आम्ही हलवतच आहेत. सूत्र Mr.x. हा कोण आहे? आमची एक टीम आहे, ती Mr.x.च्या शोधात लावलेली आहे. त्याला लवकरात लवकर आमच्या ताब्यात घेऊन शहरवासियांना आम्ही सांगून देऊ आणि Mr.x.ला समोर आणू. जर त्याला पकडायचं आहे तर आपला पुढचा मुद्दा आहे की Mr.x. दिसतो कसा? तर Mr.x. दिसतो कसा, त्याचा फोटो काय आहे? आतापर्यंत पोलीस प्रशासनाकडे सुद्धा त्याचा कुठलाही फोटो नाहीये आणि आपल्या न्यूज चॅनलकडे सुद्धा त्याचा पूर्ण दिसेल असा फोटो नाहीये. आपल्याकडे त्याचा एक फोटो आहे, तो आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपणास दिसत आहे. तर तिवारी साहेब, या मुलाखतीमध्ये आपण एक घोषणा करणार होतात. हो, मी घोषणा करणार. तर ससाने साहेब, Mr.x.चा चेहरा तुम्ही पाहिलेला नाहीये, तर मग त्याच्यावर तुम्ही कारवाई कशी करणार? तुम्ही मला इथं अपमान करायला बोलवले का? असं काही नाहीये. तुम्ही सारखं ससाने साहेब ससाने साहेब करायला लागले? नाही, सॉरी सर. जातो मी घरी, कशाला बोलवलं मला? नाही, सॉरी सर, बसा. गुन्हेगार किती जरी चालक असला, तो पोलिसांच्या पुढे जाऊ शकत नाही. आज ना उद्या तो काही ना काही चूक करेल, आम्ही त्याला पकडण्यात यश मिळू. तर तिवारी साहेब, या सर्व विषयावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? Mr.x. मुळे आमचा बिझनेस कमी कमी होत चाललेला आहे आणि सेलचा जो रेशो आहे तो खाली खाली होत चालला. Mr.x.ला जर पकडायचं असेल तर पूर्ण शहरवासियांनी, जनतेने, पोलिसांना साथ दिली पाहिजे. तिवारी सर, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तुम्ही चालू द्या ना दोघांचं. तुमचं फक्त चालू असं आणि तुमचं काय म्हणणं आहे? मला तर तुम्ही अपमान करायला बोलले होते सारखं सारखं. मी बोललो तर मध्ये काय बोलतायत तुम्ही? सारखं विषय काय बदलतायत? काय लावलं हे? मी जातो. कशाला चर्चेला बोलवलं मला? तर ब्रेक नंतर सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यूज चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे BCH न्यूज चॅनल. तर आपला आजचा विषय जो आहे Mr.x. तर आपले प्रतिनिधी सागर रामदासी हे नगर रोडला उपस्थित आहेत. तर आपण जाणून घेऊया की तिथल्या रहिवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत. तर सागर, काय चाललंय तिथं? काय नाही, चहा बिस्किट घेतला आणि आता थांबलोय इथं. अरे, तुला चहा प्याला आणि बिस्किट खायला पाठवलं का तिथं? नगर रोडची काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी पाठवले ना. हा 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 हा, मी सध्या नगर रोडला आहे आणि तिथं कोणते? हा, दिसले दिसले दिसले. जबर टीव्हीत कसं दिसतोय बघ बरं. पण हा, तर सचिन, सध्या माझ्यासोबत तुमचं नाव काय? सारंग आवटी. आणि तुमचं? गोविंद काळे. अक्षय दळवी. हा, तर मिस्टर सारंग, सध्या आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या जिल्ह्याचे सब इन्स्पेक्टर ससाने साहेब आणि फालतू शोरूमचे ओनर तिवारी साहेब उपस्थित आहेत. तर तुम्ही त्यांना काय विचारू इच्छिता Mr.x. बद्दल? तर मिस्टर सारंग, बीड शहरामध्ये आतापर्यंत जे 28 वाहनं चोरीले गेले आहेत त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझं असं म्हणणं आहे, काय फालतू मला लावलेलं आहे प्रशासनाने? काय आजपर्यंत हलवलंय प्रशासनाने? सूत्र, काय काम करत आहेत पोलीस? आवटी साहेब, पोलीस प्रशासन त्यांचं काम करतच आहे. आतापर्यंत 28 गाड्या चोरीला गेलेल्या आहेत, एक तरी गाडी सापडली का ससाने साहेब? आवटी साहेब, जरा पोलिसावर विश्वास ठेवा, गाड्या मिळतील सगळ्या. हे बघा शोधमध्ये, तुम्ही तर मध्ये बोलूच नका. तुम्ही फुग्यावानी फुगत चाललेला आहात आणि इकडे बघा, आमच्या माणसाच्या मास राहिलेलं नाहीये. आम्ही 60,000 रुपये देऊन गाड्या घेतो आणि काय सिक्युरिटी दिली आम्हाला तुम्ही? एकदम बरोबर आहे आवटी साहेब तुमचं. तर तिवारी साहेब, आवटी साहेब यांच्या म्हणण्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आवटी साहेबाच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. कशाचं बरोबर आहे? पोलीस प्रशासन फुकटच्या पगारी घेतात का असं वाटतं का लोकांना? बोला तिवारी सर. तुमच्या दोघांचं चालू द्या ना, मला कशाला बोलवलं इथं? दरवेळेस तुम्ही ससाने साहेब, तुमचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे? आणि हे मी बोललो, हे मध्ये बोलतात, मला बोलूच देत नाही.
तिवारी साहेब तुम्हाला बोलण्यासाठी देतोय ना आम्ही. मला इथं बोलू ना कशाला? मी जेव्हा बोलतोय ना तुम्ही कशाला बोलता? मला माझा मुद्दा मांडू द्या ना. तिवारी साहेब माझा मुद्दा बरोबर आहे. मी काय चुकीचं बोलतोय का? माझा बी मुद्दा बरोबर आहे ना. तुम्ही मला बोलायला चान्सच देत नाहीये ना. तुम्ही मला इथं अपमान करायला बोलवलंय का? जाऊ दे मी जातोय. बसा बसा बोला तुम्हाला काय बोलायचंय. बोलू का तुम्हाला? अजून काय मध्ये बोलायचं राहिले? माझं असं म्हणणं आहे की जो कोणी मिस्टर एक्सला पकडून देईल मी त्याला वैयक्तिक 1,00,000 रुपये बक्षीस देईल. जसं की आता तिवारी साहेबांनी घोषणा केली की त्यांनी मिस्टर एक्सला पकडण्यावर बक्षीस ठेवलेलं आहे, तसंच मी पण सांगू इच्छितो की जर मिस्टर एक्स जर एक बापाचा असेल किंवा कुठं ना कुठं हे चॅनल पाहतच असेल तो जर एक बापाचा असेल तर त्यांनी आमच्या अक्षयची गाडी चोरून दाखवावी. तर मी आताच आपण ऐकलं की आपल्या बीड शहरातील फालतू शोरूमचे मालक तिवारी सेठ यांनी घोषणा केली आहे की जो कोणी मिस्टर एक्सला पकडेल त्याला त्यांनी 1,00,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. तर आपण येथेच रजा घेऊया, पुन्हा भेटूया आपल्या न्यूज चॅनलवर ज्याचं नाव आहे BCH न्यूज चॅनल. माझी गाडी आठवली तुला? अरे थांब, 1,00,000 बक्षीस आहे असल्या 2 गाड्या घेऊन आपण. ते गाडी न्यायला येईन कशाहून? एक बापाचा असला तर येणच ना देऊ. माझी गाडी तर जाऊ दे रे, मग तुला सांगतो. लुटो लुटो खेला अच्छा छोरी लुटे की फेनिया दुनिया होरी. अरे अक्षयची गाडी? अरे अक्षय कुठे आहे? आणि अक्षयची गाडी तुझ्याकडे कस काय? ते मागून येतो म्हणलाय. आम्हाला पण घेणार रे, काय करायचं? माझी गोटी कोणी मारली? मी मारली. मी जाऊ दे, मी चाललो. अरे नाही मारी रे, ये इकडं. नाही अरे हाय का गेल? ए अरे तिथं काय व्हायला लागलं रे? तुला काय वाटलं? तूच लय चाबराय का? गाडीच्या पेट्रोलचा कॉक बंद केलता आम्ही. काय बे तुला, त्याचं मास्क पटकन काढता येत नव्हतं का? साहेबांनी काय जर पाच काय केला सगळा अंगावर.
शंभर माझं मी शपथ खातो त्या मिस्टर एक्सला पकडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आता त्या अक्षयची गाडी कुठून आणली? त्या 1,00,000 रुपयाच्या नादात गाडी गेली सगळंच गेलं. दी आता दी 2 गाड्या दी. Ha 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 ha!